नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी काही अतिसंभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर सर्व PDF पाठवल्या जातील. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहे, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा प्रश्न क्रमांक पहिला. बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. आशियान या संघटनेचं मुख्यालय जकार्ता या ठिकाणी. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 2. बघा, संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेमध्ये येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बराच बदल झालेला असतो, अशा शब्दांना पुढीलपैकी काय म्हणावा? संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेमध्ये येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बराचसा बदल झालेला असतो, अशा शब्दांना पुढीलपैकी काय म्हणतात? तर अशा शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 3. बघा, माझा चष्मा आण या वाक्यामधलं आण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? बघा, माझा चष्मा आण या वाक्यामधलं आण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. आण हे क्रियापद आज्ञार्थी क्रियापद या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 4. बघा, खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात? बघा, खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हणतात. बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5. बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. सन 1949 या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 6. बघा, मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी ऊती म्हणजेच खालीलपैकी कोणती ऊती होय? मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी ऊती म्हणजेच खालीलपैकी कोणती ऊती होय? बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. अस्थिबंध ऊती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7. बघा, रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा, आपल्यासमोर बघा 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यापैकी आपल्याला रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. मी लेखन करीत असतो हे वाक्य रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 8. बघा, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण? बनगरवाडी या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडे या कादंबरीचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 9. बघा, भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी पुढीलपैकी कोणती? बघा, भारतामधील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी पुढीलपैकी कोणती रेल्वेगाडी आहे? बघा, भारतामध्ये सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी म्हणजेच तर विवेक एक्सप्रेस ही भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे. प्रश्न क्रमांक 10. बघा, प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? बघा, प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? बघा विद्या, प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे महत्त्वपूर्ण प्रश्न, प्रामाणिकपणा कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर भाववाचक नाम या ठिकाणी
आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 11 बघा. सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे. बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक ठिकाणी 3 राहील. सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये, बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 12 बघा. अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले पठार आहेत, बघा अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले पठार आहेत. बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर अनातोलियाचे पठार हे तुर्कस्तान या देशामधले ते पठार आहेत. प्रश्न क्रमांक 13 बघा. केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. बघा केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये, बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 बघा. मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे, मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे. बघा मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा सन 1909 तो कायदा आहे, बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी, बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. बुडापेस्ट हंगेरी या देशाची ती राजधानी आहे, बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली, बघा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 4 राहील. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा. कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये, बघा कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा कृष्णा नदीचं उगमस्थान महाबळेश्वर जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्यामध्ये कृष्णा नदीचं उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा. राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम, राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम पुढीलपैकी कोणतं कलम आहे. बघा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम म्हणजे कलम 61 हे राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं ते कलम आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा. त्याची कविता लिहून झाली या ठिकाणी हे वाक्य आहे, याचा आपला प्रयोग ओळखायचा. बघा त्याची कविता लिहून झाली, बघा त्याची कविता लिहून झाली म्हणजेच समापन कर्मणी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा. लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर, लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लंडन हे शहर थेम्स नदीच्या काठावर आहे, बघा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा. पेनाल्टी कॉर्नर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित, पेनाल्टी कॉर्नर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. बघा पेनॉल्टी कॉर्नर ही संज्ञा हॉकी या खेळाशी ती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा. उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द पुढीलपैकी कोणता आहे, बघा उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द पुढीलपैकी कोणता शब्द आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सांडणी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 बघा. क्रपण या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे, बघा क्रपण या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, उदार या ठिकाणी क्रपणचा योग्य विरुद्ध आर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा. नागार्जुन सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे, बघा नागार्जुन सागर हे धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कृष्णा नदी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा. इराण या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे, बघा इराण या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे. बघा इराणची राजधानी तेहरान या ठिकाणी, इराण या देशाची ती राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा. तेजोनिधी या ठिकाणी हा जोडशब्द आहे, हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे, बघा तेजोनिधी या ठिकाणी शब्द आहे तर तो पुढीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे. बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर तेजोनिधी हा शब्द विसर्ग संधीचं ते, बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा.
बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील अप्सरण चिन्ह, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा, भरतनाट्यम तामिळनाडू या राज्याशी तो संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी काय मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना आम्रसरी असे म्हणतात. बघा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, प्रश्न क्रमांक 30 बघा, पाणीपतचे पहिले युद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? बघा, पाणीपतचे पहिले युद्ध पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? तर 1526 या वर्षी पाणीपतचे पहिले युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक 31 बघा, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सारनाथ हे ठिकाण उत्तर प्रदेश या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता? बघा, कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता? विद्यार्थी मित्रांनो, कार्ल मार्क्स हा जर्मनी या देशामधला तो विचारवंत होता. प्रश्न क्रमांक 6 बघा, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती सामाजिक संस्थाही स्थापन केलेली? बाब, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती सामाजिक संस्थाही स्थापन केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, स्त्री विचारवंती सभा, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 7 बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, आपेगाव, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा, महाराष्ट्राचे मॉर्टिन ल्युथर म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महात्मा ज्योतिबा फुले, या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा, औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती? बघा, औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती? बघा, औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम ही इंग्लंड या देशामध्ये झाली होती. बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 10 बघा, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? बघा, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर अशोक मेहता द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 11 बघा, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? बघा, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? बघा विद्या, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना 1897. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर, 1897 मध्ये रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना ही केली होती. पुढचा प्रश्न बघा, मानव धर्म सभा यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? मानव धर्म सभा यांची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेलाच आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभा या संस्थेची स्थापनाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, पवनार आश्रम हा वर्धा या ठिकाणी. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 बघा, कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले? कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
बघा, कोकणचे गांधी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 16 बघा, वंदे मातरम हे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? वंदे मातरम या नावाचं मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बघा, वंदे मातरम या नावाचं मुखपत्र हे अरविंद घोष यांनी, वंदे मातरम या नावाचं घोषपत्र हे मुखपत्र हे सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 17 बघा, भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला? बघा, भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला होता? तर लॉर्ड मेकॉले यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया हा घातलेला आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, भारत आणि चीन यांच्यामधली सीमारेषा पुढीलपैकी कोणती? बघा, भारत आणि चीन यांच्यामधली सीमारेषा पुढीलपैकी कोणती सीमारेषा आहे? बघा, भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅकमोहन लाईन ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे. बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा, बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, बुलढाणा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जिल्हे खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये? सर्वात कमी जिल्हे पुढीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, खानदेशामध्ये सर्वात कमी जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 21, सागरेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? सागरेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सागरेश्वर? बघा, सागरेश्वर हे सांगली जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कॉफीचे मळे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये कॉफीचे मळे कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात? बघा, कॉफीचे मळे तर चिखलदरा या ठिकाणी कॉफीचे मळे आढळतात. त्या प्रश्न क्रमांक 23 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ताडोबा या ठिकाणी मगर प्रजनन केंद्र आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, ताडोबा या ठिकाणी मगर प्रजनन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 24, कराड ते चिपळूण यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट? कराड ते चिपळूण या महामार्गावर पुढीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, कराड ते चिपळूण या महामार्गावर कुंभारली हा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा, दरकेसा टेकड्या पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या? दरकेसा टेकड्या पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, गोंदिया या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 26 बघा, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका सर्वात प्रथम पुढीलपैकी कोणत्या वर्षी दुरुस्ती करण्यात आली? भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये सर्वात प्रथम दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर सन 1976 या वर्षी सर्वात प्रथम उद्देशपत्रिकेमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 27 बघा, महापौर आपल्या पदाचा राजीनामा पुढीलपैकी कोणाकडे सादर करतात? महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर विभागीय आयुक्त यांच्याकडे महापौर आपल्या पदाचा राजीनामा ते सादर करतात. प्रश्न क्रमांक 28 बघा, CH4 ही संज्ञा पुढीलपैकी कशा कोणत्या वायूसाठी वापरतात? CH4 ही रासायनिक संज्ञा पुढीलपैकी कोणत्या वायूसाठी वापरतात? CH4 तर CH4 ही रासायनिक संज्ञा मिथेन या वायूसाठी ती प्रामुख्याने वापरतात. प्रश्न क्रमांक 29 बघा, लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना पुढीलपैकी कोणते खडक म्हणतात? लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे खडक म्हणतात? तर त्यांना अग्निजन्य खडक म्हणजे अग्निज खडक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, ग्रँड स्लॅम हा शब्द पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ग्रँड स्लॅम हा शब्द पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ग्रँड स्लॅम हा शब्द लॉन टेनिस या खेळाशी तो संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा, अमरनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, अमरनाथ हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे, कारण यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून या ठिकाणी तुम्ही हे सर्व PDF घेऊ शकता. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर सर्व PDF पाठवले जातील.